थांबवली. पुण्यात हिंदू संघटनांकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लाल महाल इथून मोर्चाला सुरुवात झाली. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विरोधात कडक कायदे करावेत. छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं श्री खंडोबा महाराज यात्रोत्सव झाला. यानिमित्तानं 41 क्विंटलचा महाप्रसाद बनवण्यात आला होता. कोरोना काळामुळे 3 वर्षानंतर ही यात्रा भरली होती आणि त्यामुळे यंदा पंचक्रोशीतून मोठी गर्दी या यात्रेला झाली. श्री खंडोबाच्या दर्शनानंतर बारी पद्धतीनं हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगावच्या बाप्पाचा माघ यात्रा उत्सव सुरू झालाय. पुढील 5 दिवस हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे. या निमित्ताने देवस्थान ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. अमरावतीच्या श्री क्षेत्र बहिरम इथं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. 6 महिना चालणाऱ्या बहिरम बाबाच्या यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. 3 दिवस ही बैलगाडा शर्यत चालणाऱ्या मध्य प्रदेशातील शेकडो बैल जोड्या या शर्यतीमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. रेड्यांच्या टकरीवरून 2 गटात लाठ्या काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातली शिल्हाळी गावातली ही घटना आहे. या हाणामारीमध्ये अनेकांना जबर दुखापत झाली आहे. मारहाणीच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतो आहे. रेड्यांच्या टकरींना बंदी असताना देखील शिल्हाळी इथे महाकालीच्या यात्रेत रेड्यांच्या टकरी घेण्यात आल्या आणि त्यातून वाद झाल्यामुळे 2 गट एकमेकांच्या अंगावर लाठ्या काठ्या घेऊन धावून सुटले. या मारहाणीमध्ये काही जण जखमी झाले असून पोलीस आता व्हिडिओच्या आधारे आरोपींचाही शोध सुरू करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं अखेर पावलं उचलली आहेत. शहरात 58 पिंजरे तयार करण्यात आले. तसंच दररोज 15 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रियाही केली जाते. किन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. चोंढी शिवारामध्ये बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अखेर वनविभागानं लावलेल्या एका पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या रात्री अडकला आणि त्यामुळे या भागातील गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याच्या तळेगाव घाट इथं एक हरिण विहिरीत पडलं. पाण्याच्या शोधात असताना विहिरीचा अंदाज न आल्यामुळे ते विहिरीत पडल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. नागरिकांच्या तत्परतेमुळे त्याला जीवदान मिळालंय. मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती रस्त्यावर उतरलेली आहे. 2 दिवसांपूर्वी माणगावच्या रेपोली अपघातातील मृतांना मदत मिळावी, महामार्गाचं काम लवकर पूर्ण करावं अशी या आंदोलकांची मागणी. महामार्गावर दिशादर्शक फलक, मार्गिका फलक लावण्याची मागणीही करण्यात आली. येवला तालुक्यातील निमगाव मढ इथल्या आरोग्य उपकेंद्राची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. 5 वर्षांपूर्वी 1,00,000 रुपये खर्च करून इमारत नागरिकांसाठी बांधण्यात आली होती. मात्र इमारत बांधूनही रुग्णालय सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे रुग्णांना 10 किलोमीटर प्रवास करत येवला शहरातच जावं लागत आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.